62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी जगातील बौद्धांची प्रेरणाभूमी असलेली नागपूरची दीक्षाभूमी सज्ज झाली असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच ठिकाणी जागतिक विद्वान बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली ऐतिहासिक क्रांती म्हणून अख्खे जग या धर्मांतराला धम्म क्रांती म्हणून बघते. याच ऐतिहासिक दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी भारतातील कानाकोपऱ्यातील नागरिकांसह देश विदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात येथे येतात. गुरुवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अशोक विजया देशमीला मुख्य धम्मचक्र प्रवर्तन सोहळा होणार असला तरी आजपासून दीक्षाभूमी परिसर गर्दीने फुलून गेला आहे. आपण बघतो दीक्षाभूमीचा नयनरम्य देखावा बघतो आहोत. आपण गोष्ट नाहून निघालेली दीक्षाभूमी, याच दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा देऊन अख्ख्या जगात एक रक्तहीन क्रांती घडवली होती आणि जगाचं लक्ष नागपूर या पवित्र दीक्षाभूमीकडे लागलं होतं. एकंदरीत आजच्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी ही धम्मक्रांती झाली आणि अख्ख्या जगानं या धम्मक्रांतीचा इतिहास अभ्यासला आणि तो आजही अभ्यासण्यासाठी देश विदेशातून लोक इथे येतात. अनेक आंबेडकरी यांनी बौद्ध यांनी देश विदेशातून इथे येत आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे आगमन सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 62वा सोहळा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध अनुयायांची गर्दी होणार आहे आणि दीक्षाभूमी या धम्म सोहळ्यासाठी अगदी सज्ज झालेली आहे. नरेंद्र सोनारकर, जिल्हा प्रतिनिधी, महावाईस, नागपूर.